आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही माझे आमदार राहिलेले आहेत, अनेक निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहे. हो. आता ही निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष आता उमेदवार नाही, तुम्ही एक प्रचारक म्हणून काम करताय. बरोबर. कसं वाटतं तुम्हाला? मी मगाशीच गाडीमध्ये सहज चर्चा करत होतो चरसेट बरोबर की गेल्या वेळेला मी काँग्रेसमध्ये होतो, त्यामुळे त्यावेळी तो आघाडीचे उमेदवार अंबोलजी कोले होते. त्यावेळेसुद्धा मी त्यांच्या प्रचारात फिरलो आणि ह्यावेळेलासुद्धा मी पुन्हा शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमचे घरचे संबंध असल्यामुळे त्यांनी बोलवलं, मी आलो. त्यामुळे ह्यावेळेसुद्धा मी अंबोलजी कोले यांच्या प्रचारामध्ये आहे. साहेब, तुम्ही शिवाजीराव राव यांच्यासोबत पण काम केले, तुम्ही आमदार होते तेव्हा ते खासदार होते, आताची परिस्थिती काय वाटतं तुम्हाला? अंबोल कोल्हे आणि आडराव यांचा तुलनात्मक फरक केला तर? त्यांचा तुलनात्मक फरक केला तर अंबोलजी कोल्हे पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर त्यांनी संसदेमध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न, जे कष्टकऱ्यांचे प्रश्न, जे कामगारांचे प्रश्न ज्या पोटतिडकीने मांडले, ज्या पद्धतीने मांडले आणि जे अभ्यासपूर्वक मांडले, तसे आडाराव मांडू शकले नाहीत याची मला पूर्णपणे खात्री आहे. आडाराव खासदार राहिले होते, त्याच्यापैकी तर 10-11 वर्षाचा कालावधी तुम्ही सोबतच होता. नाही नाही नाही, मी आडाराचा संबंध होतो. मी 2004 साली ज्यावेळेला माझा पराभव झाला आणि त्या पराभवाला मावशी मी क्लिप एक दाखवली तुम्हाला, त्याच्यामध्ये माझा उल्लेख नव्हता केला, परंतु त्या पराभवाला म्हणजे काही अंशी खासदारसुद्धा आडाळसुद्धा जबाबदार आहेत, कारण त्यांनी माझ्या विरोधात फार मोठं षड्यंत्र रचलं होतं आणि ते घोडेगाव येथे रचलं होतं. ही मावशी माझ्या सभेमध्ये आणि येथील सभेमध्ये मांडलेलं आणि वस्तुस्थिती आहे. आणि झालं काय कोणतं षड्यंत्र? षडयंत्र म्हणजे काही मंडळींना त्यांनी जे महत्वाचे मंडळी त्यांच्यावर घोडेगावला बैठक घेतली आणि आपल्याला बाळासाहेब दांडेच्या विरोधात काम करत, त्याच्या पाठीमध्ये त्यांचा सेल्फिश मोठी होता, स्वार्थी दृष्टिकोन होता, मीच मोठं व्हावं, दुसरं कोणी होऊ नये. आणि हे सर्व शिवसैनिकांना उशिरा कळलं, ते पण त्याचवेळी कळलं, त्यामुळे मी 2006 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, कारण अशा व्यक्तींच्या हातामध्ये शिवसेना आहे, त्यांच्याबरोबर माझी काम करण्याची इच्छा नव्हती. तुम्ही अनेक वेळा आमदार राहिलेले आहात, तुमच्यासोबत अनेक लोक होती, नंतर ती तुम्हाला सोडून गेली, नंतर याचं कारण काय? नाही, कोण सोडून गेली म्हणजे मला समजलं. जेव्हा तुम्ही आमदार होते त्यावेळी आमदार झाल्याच्या नंतर समजा आशादाई भुसके असतील, बाबा परदेशी असेल, सुनील मेहरा असेल, हे जी लोक सोडून गेली ही गोष्ट खरी आहे, इथं तुम्हालाही माहिती आहे. आता मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, कारण त्यातले काही लोक आजही बरोबर असतील, परंतु राजकारणामध्ये मनुष्याची महत्त्वाकांक्षा जागृत होत असते. जसं मनुष्य मोठा होत जातो तसं महत्त्वाकांक्षा कदाचित जागृत झाल्या असतील त्यांच्या, म्हणून ते कदाचित आमच्या विरोधात गेले, माझ्या विरोधात गेले असतील. बरोबर की नाही साडू? क्लिपमध्ये तुम्ही गद्दारीचा उल्लेख केला होता, हां, कुणी गद्दारी केली? हे पहा, मगाशी ती एक क्लिप व्हायरल झाली होती, मी माझ्या व्हॉट्सअप पाहिली, त्यात गद्दारीचा महामेरू म्हणून खासदार आढावलं, त्यांची अनेक 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 कसा ते महामेरू आहेत ते सांगितलं, आणि पण ते सुरुवातीचं सांगितलेलं होतं. त्यांनी सुरुवातीला माझ्याशीच गद्दारी केली होती, म्हणजे मला 2004 साली मला पाडण्यामध्ये त्यांचा नक्कीच महत्त्वाचा रोल आहे, हे नाकारता येणार नाही. किती लोक होती जुन्नरमधले? आता हे बघा, त्यांची नावं घेऊन काय मी विना कोणाशी, तुम्हाला माहिती आहे माझा स्थायी स्वभाव, मी कोणाच्या विनाकारण कोणाच्या काही बोललं, पण त्यांनी केलं ते आपल्या सर्वांना माहीत आहे, ते तालुक्यालाही माहीत आहे. शिवसैनिकांनी तुमचा पराभव केला असं वाटतं? शिवसेना सर्वसामान्य शिवसैनिकांनी किंवा सर्वसामान्य जनतेने माझा पराभव केला नाही, उलट ज्या वेळेला माझा पराभव झाला त्यावेळेला 2 वेळा माझा विजय झाला, त्याच्यापेक्षा जास्त मत पडली होती. म्हणजे सर्वसामान्य सैनिकांनी सर्वसामान्य जनतेने पराभव केला नाही, जे महत्वाकांक्षी लोक जे महत्वाकांक्षी कार्यकर्ते होते जे मोठे झाले होते त्यांच्या कदाचित महत्वाकांक्षा उफळ झाले असते, म्हणून त्यांनी कदाचित माझा पराभव केला. सोबत जे कार्यकर्ते होते त्यांनीच विरोधात तुमचं काम केलं, परंतु शिवसैनिक जागेवर होते. हे पहा, शिवसैनिक जागेवर होते म्हणजे तुम्हाला सांगायचं काय? आणि असं असतानाही तुम्ही मग नंतर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. हा, ही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु जे वरिष्ठ आहेत आता त्यावेळेला आढाव पाटील वरिष्ठ शिवसेनेचे वरिष्ठ झाले होते, अजून हे पहा आता त्या मी बाकीच्या जास्त खोलात जात नाही, त्यामुळे जे मला पटलं नाही जे सगळं काय जे चाललं होतं शिवसेनेमध्ये म्हणजे सर्वच पातळी होती ते मला पटलं नाही, म्हणून मी 2006 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि मी आपल्या काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर बी तुम्ही रमलात नाही काँग्रेसमध्ये? हे पहा, मी 10-10 वर्षाचा आमदार होतो, मला शासनाचा प्रशासनाचा अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव होता आणि विशेषतः माझ्या मंत्रालयाशी आजही
सर्वच मंत्र्यांशी बोला किंवा प्रशासकीय अधिकारी, आज जे नितीनजी करी जे मुख्य हे आहेत, मुख्य सचिव आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. अनेक उच्चपदस्थ अधिकारी आहे. मी जुना आमदार असल्यामुळे माझ्या अतिशय चांगल्या संबंधात आहे आणि माझा कदाचित स्वभावही त्याला हे असेल की ते म्हणजे छोटे मोठे काम करतात. खूप चांगला आहे. आजही शिवसैनिक तुम्हाला मानतात, तुम्ही कुठे दिसले तर पाया पडतात. परंतु त्यानंतर तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेसमध्ये सुद्धा तुमचं मन रमलं नाही, याला कारण काय होतं? नाही, काँग्रेसमध्ये मन रमलं नाही अशातला भाग नाही, परंतु अंतर्गत तालुक्यातला सुद्धा जो अंतर्गत काँग्रेसमधला जो हे होता, त्यांनी मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी जसा पुढे जाऊन काँग्रेस पक्षामधून सुद्धा जसं तालुका लेवलला काँग्रेस पक्षाचा मला विरोध झाला. म्हणजे त्यात कारखानावाले सगळेच होते. ते म्हणतात काय आता कोल्ह्यांचं काय सांगा? आता कोल्ह्यांचा तर मी माझा जे मी पाहतोय, कोल्ह्यांचा गेल्या वेळेला जितक्या मताने विजय झाला त्याच्यापेक्षाही जास्त मताने यावेळेला विजय होणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आढावरावांना शेवटचं काय सांगते? आता आढावरा मी काय सांगणार? आढावरांनी म्हटले त्यांनी माझ्या आढावरांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं, त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं.